नरेंद्र मोदी यांनी सत्तेसाठी हिंदुत्व सोडलं अशी टीका उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर केली होती. त्याचंच प्रत्युत्तर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलं. ते म्हणाले की हिंदुत्वाची भूमिका उद्धव ठाकरेंनी सोडली आहे. त्या महिला बचत गटाकडेच त्या पोषणाहाराचं काम राहू द्यावं याकरता विदर्भातल्या महिला या ठिकाणी आलेल्या आहेत. मी आमच्या मंत्री आदिती तटकर यांच्याशी बोललेलो आहोत. त्यांनी मला आश्वस्त केलं आहे की आम्ही महिला बचत गटाचं कुठलंही काम काढणार नाही. नरेंद्र मोदी यांनी सत्तेसाठी हिंदुत्व सोडलं अशी टीका काल उद्धव ठाकरे यांनी. संपूर्ण महाराष्ट्राला देशाला माहिती आहे उद्धव ठाकरे यांना त्यांचे उमेदवार जे निवडून आले आहेत त्या उमेदवाराचे बूथ जर बघितले तर हिंदुत्ववादी विचार उद्धव ठाकरेंनी सोडला म्हणून त्यांना मुस्लिम समाजाच्या अनेक कट्टरवादी लोकांनी त्यांना मतदान केलं आहे. खरं तर हिंदुत्वाची भूमिका कोणी कोणाला मत दिलं यापेक्षा हिंदुत्वाची भूमिका ही उद्धव ठाकरेंनी सोडली हे पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. मराठी माणूससुद्धा उद्धव ठाकरेंसोबत नाही आहे. कोकणातला माणूससुद्धा उद्धव ठाकरेंसोबत नाही. मुंबईचा व्यक्तीसुद्धा उद्धव ठाकरेंसोबत नाही. आता उद्धव ठाकरे हे त्यांनी अपेक्षित केलेल्या सीट जिंकू शकलो नाही. आम्हीसुद्धा जिंकू शकलो नाही. पण आम्ही त्याचं आत्मपरीक्षण करतो आहे. पण उद्धव ठाकरे हे आत्मपरीक्षण करत नाही आहे. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसला शरद पवार आणि काँग्रेस वाळवण्याचं काम उद्धव ठाकरे करतायत आणि उद्धव ठाकरेची भूमिका ही हिंदुत्वाच्या विरुद्ध आहे. पटना हायकोर्टाने 65% आरक्षण जे दिलं होतं सरकारने या सरकारने ते रद्द केलेलं आहे. त्याचा महाराष्ट्रावरही परिणाम होणार आहे कारण की आपणही जातीय जनगणना करावी महाराष्ट्राची तुम्हीच मागणी केली होती. नाही, जे संविधानाने 50%च्या आतमध्ये सर्व आरक्षण बसवावे अनेक सुप्रीम कोर्टाचे निकाल आपला घटना या सर्वाचा विचार केला तर कॉन्स्टिट्यूशनल काय तर 50% आहे आणि 50%च्या वर कुणी दिलं तर ते कोर्टात सुप्रीम कोर्टामध्ये टिकत नाही आणि त्यामुळं याचा योग्य विचार करावा लागेल. पण कोर्टाचा निकाल हा काही कधी कधी कोर्टाचा निकाल हा यापूर्वीचे झालेले निकाल आणि आपलं घटना यानुसार असतं. मला वाटतं हा निकाल पूर्ण बघितला नाही. निकाल बघेल पण जे काही निर्णय दिला आहे तो त्या ठिकाणी बघावं लागेल कुठल्या मेरिटवर दिला आहे. शरद पवार म्हणले की 155 जागा आम्ही जिंकतो आहे या आगामी विधानसभा निवडणुकीत. त्यांच्याकडे आता 5 मुख्यमंत्र्यांचे दावेदार झाले. राष्ट्रवादीमध्ये सुप्रियाताई रोहित पवारला वाटतं आम्ही मुख्यमंत्री बनावं. काँग्रेसमध्ये नाना पटोले आणि वडेट्टीवारांना वाटतं आम्ही मुख्यमंत्री बनावं. आणि शिवसेनेत माहीत आहे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे दोघेही तयार झाले आहेत. पण खरं तर यांनी जे मतं घेतले आहेत हे खोटं बोलून घेतले आहेत. खटाकट 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 8,500 रुपये महिलांना महिन्याचे देऊ महिलांना खोटं बोलले आहे. संविधान बदलणार आहे मोदीजी असं खोटं बोलले. त्यांनी बघितलं की मोदीजींनी संविधानाला हातात घेऊन तिसऱ्यांदा प्रधानमंत्री पदाचा कार्यकाळ सुरू केला आहे. आदिवासी समाजाला सांगितलं तुमचे हक्क काढणार आहे. आदिवासी समाजाकरता 86,000 कोटी रुपये प्रत्येक वर्षी मोदीजींनी दिले आहे. काँग्रेसच्या काळात 16,000 कोटी होते आणि त्यामुळे आदिवासी समाजाला खोटं सांगितलं तुमचे हक्क काढणार आहे. आणि त्यामुळं हे जे खोटारडेपणा केली आहे या खोटारडेपणावर मतं मिळाले आहे. खरं तर जनतेला माफी मागितली पाहिजे. आणि राहुल गांधींनी जिथे इथे खासदार निवडून आले आहेत राहुल गांधींनी काय म्हटलं आमचे खासदार निवडून येतील त्या ठिकाणी 8,500 खटाकट देऊ. आता रामटेक लोकसभेमध्ये महाराष्ट्राच्या त्यांच्या 31 लोकसभेमध्ये त्यांनी खटाकट खटाकट वाटप चालू करावे. नाहीतर महिला काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारजी नाना पटोले आणि उद्धव ठाकरे यांच्या घरासमोर रांगा लावतील. कारण तुम्ही खोटं बोलले आहे लोकांशी आणि त्यामुळं खोटेपणा खूप दिवस चालणार नाही. आणि आताही ते मेळाव्यात वगैरे जे बोलतात आहे खरं तर मोदीजी कुठं उद्धव ठाकरे कुठं देवेंद्रजी कुठं उद्धव ठाकरे कुठं काहीतरी मनोरंजन सुरू आहे. उद्धव ठाकरेंचं भाषण म्हणजे लोकं कंटाळलेले आहेत तेच ते भाषण आणि तेच ते काम. उद्धव ठाकरेला माझी विनंती आहे आपल्या माध्यमातून 2.5 वर्षात मुख्यमंत्री असताना त्यांनी काय काम केलं जनतेला विकास सांगावा. टोमणे मारून महाराष्ट्र पुढे जाणार नाही.
सकाळचा भोंगा राजकीय असतो, हे भोंगे न वाजवता महाराष्ट्राच्या शेतकरी शेतमजुराच्या विकासाकरता या ठिकाणी शेतकऱ्याला नाही मिळून देण्याकरता काय तुमचं म्हणणं आहे हे सांगितलं पाहिजे. पण नुसते राजकीय भाषण करायचे, राजकीय भाषण करायचे नरेटिव्ह सेट करायचे आणि मतं घ्यायचे. आता लोकसभेला आपण लोकसभेला चाललं की संविधान बदलणार, आदिवासीला हे होणार, आता कुठल्या मुद्द्यावर लढणार आहे? आता विकासाच्या मुद्द्यावर लढा. तुम्ही 2.5 वर्ष काय केलं सांगा मुख्यमंत्री म्हणून. शरद पवार साहेब सांगतील काय केलं राज्याकरता, आम्ही सांगू राज्याकरता काय केलं. त्यामुळं निवडणूक ही आता अशी होणार नाही, ती विकासावर होईल.